फ्रेंड्स, वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्ता. दररोजच्या धावपळीच्या जीवनात स्वतःसाठी वेळ काढून प्रेझेंटेबल, फ्रेश आणि आकर्षक कसे दिसावे याबद्दलच काही खूप महत्त्वाच्या आणि सिम्पल अशा टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे. काही गृहिणी असा विचार करतात की आपण तर घरीच असतो, मग याची काय गरज. पण प्रथम असा विचार करणं तुम्ही सोडून द्या. आपण दररोज फ्रेश आणि सुंदर दिसायला हवं. आपल्याला देखील खूपच चांगलं वाटतं आणि समोरच्या व्यक्तीवर देखील आपली चांगलीच छाप पडते. चला तर मग एक एक करून जाणून घेऊयात की गृहिणींनी टापटीप आणि प्रेझेंटेबल कसे दिसावे. नंबर एक, कपड्यांविषयी. कपड्यांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास सगळ्यांचे राहणीमान हे वेगळं असतं. काहींना साड्या नेसायला आवडतात, काहींना ड्रेस घालायला आवडतं, तर काही जणी अगदी वेस्टर्न कपडे देखील घालतात. जर तुम्ही साडी नेसत असाल तर डेली वेअरसाठी कम्फर्टेबल असतील अशा साड्या निवडा. जसे की जॉर्जेट, कॉटन, लिनन, शिफॉन अशा साड्या निवडा. या साड्या अगदी वजनाने हलक्या असल्याने अंगावर याची जास्त ओझे देखील वाटत नाही आणि अगदी कम्फर्टेबल असतात. तसेच दररोजच्या दोनच साड्या न ठेवता 4 ते 5 ठेवा आणि आलटून पालटून नेसत जा. म्हणजे तुम्हाला देखील साडी नेसतो याचा कंटाळा येणार नाही. साडीमध्ये अधिक आकर्षक दिसण्यासाठी तुम्ही ब्लाऊज थोडा ट्रेंडी पॅटर्नमध्ये शिवून घेऊ शकता. जर तुम्ही ड्रेस घालत असाल तर कुर्तीसोबत लेगिन्सऐवजी प्लाजो घाला, सिगारेट पॅन्ट घाला. या कपड्यांमध्ये तुम्हाला कम्फर्टेबल तर वाटेलच, पण त्यासोबत तुम्ही स्टायलिश देखील दिसाल. जर तुम्हाला गाऊन घालायला आवडत असतील तर ते लो क्वालिटीचे वापरू नका, कारण अशा गाऊनचे 2 महिन्यातच कलर जाऊन गाऊन डल दिसायला लागतात आणि असे गाऊन आपल्याला घालावे देखील वाटत नाहीत आणि ती घातल्यावर चांगले देखील दिसत नाहीत. त्यामुळे चांगल्या क्वालिटीचे अल्फाईन, आम्ब्रेला, कफ्तान स्टाईल असे स्टायलिश पॅटर्नचे गाऊन वापरा. डेली वेअर कपड्यांचे कलर निवडताना ब्राईट आणि फ्रेश कलर निवडा, कारण आपण घरी जास्त मेकअप करत नाही आणि जर कपडे देखील डल रंगाचे असतील तर आपल्याला देखील डल लुक मिळतो. त्यामुळे आपण फ्रेश कलरचे कपडे घातले तर फ्रेश फील होतं. एका चांगल्या क्वालिटीच्या परफ्यूममध्ये देखील इन्व्हेस्ट करा, कारण दिवसभर परफ्यूमच्या स्मेलमुळे तुम्हाला फ्रेश वाटतं आणि मूड देखील चांगला राहतो. नंबर 2, अनवॉन्टेड हेअर रिमूव्ह करा. कारण काही जणींच्या हातावर पायावर खूप जास्त हेअर ग्रोथ होते आणि ते अजिबात चांगले दिसत नाही आणि दिसायलाही ती स्किन काळवणल्यासारखी दिसते. त्यामुळे तुम्ही वॅक्स करू शकता. जर तुम्हाला वॅक्स करायला जमत नसेल तर एका चांगल्या क्वालिटीच्या हेअर रिमूव्हर रेझर तुम्ही खरेदी करा आणि त्याच्या मदतीने हेअर रिमूव्ह करा. पण हेअर रिमूव्हिंग क्रीम अजिबात वापरू नका, कारण त्यामुळे तुमची स्किन काही काळानंतर डल आणि काळी पडायला लागते. त्यामुळे हेअर रिमूव्हिंग क्रीम अजिबात यूज करायची नाही. तुमच्या चेहऱ्यावर देखील खूपच हेअर ग्रोथ असेल, तसेच अप्पर लिप्स खूप हेअर असतील, तर त्यासाठी स्पेशल फेशियल हेअर रिमूव्हिंग रेझर मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. त्याच्या मदतीने तुम्ही चेहऱ्यावरील हेअर देखील रिमूव्ह करू शकता. आठवड्यातून एकदा तुम्ही ही प्रोसेस करू शकता. यामुळे तुमची चेहरा स्मूथ आणि ब्राईट दिसायला लागतो. हेअर रिमूव्ह केल्यानंतर मॉइश्चर यूज करायला अजिबात विसरू नका. नंबर 3, नियमितपणे आयब्रोज करत जा. कारण आयब्रोज केल्यामुळे आपला चेहरा रेखीव आणि यंग दिसायला लागतो. नंबर 4, आपण हेअरस्टाईलमध्ये देखील एकच हेअरस्टाईल न ठेवता आठवड्यातून 2-3 हेअरस्टाईल वेगवेगळ्या ट्राय करून बघा. यामुळे देखील आपल्या लुकमध्ये बराच चेंज दिसायला लागतो. नंबर 5, आपण आपल्या चेहऱ्याची देखील तितकीच काळजी घेतली पाहिजे. जर तुम्ही चेहऱ्यासाठी कोणतीही क्रीम यूज करत नसाल तर तुमच्या चेहऱ्यावर काही काळाने सुरकुते येऊन चेहरा एजड दिसायला लागतो. त्यामुळे दिवसातून 2 वेळा फेसवॉशच्या सहाय्याने चेहरा स्वच्छ धुवून मॉइश्चरायझिंग क्रीम जरूर लावा. स्किन केअरमध्ये एवढं जरी केलं तरी तुमची स्किन फ्रेश आणि क्लीन राहण्यास मदत होते. नंबर 6, केसांची काळजी घेणे देखील तितकंच महत्त्व आहे. तुम्ही आठवड्यातून 2 वेळा नाईटला चांगले केसांना तेल लावून सकाळी शॅम्पूने केस धुतले पाहिजेत. जर तुमच्या केसांना फाटे फुटले असतील तर तुम्ही महिन्यातून एकदा 1 ते 1.5 इंच केस कट करा. नंबर 7, दररोजच्या कपड्यांना देखील इस्त्री केली पाहिजे. रोजच्या वापरामुळे कपडे चुरगळल्यासारखे होतात, घड्या पडतात, तसेच साड्या गोळ्या होतात. मग अशी कपडे घातल्यावर अजिबात चांगले दिसत नाहीत. त्यामुळे डेली यूज कपड्यांना देखील तुमच्या वेळेनुसार महिन्यातून एकदा इस्त्री करत जा. नंबर 8, मेकअप. आपण घरात जास्त मेकअप करत नाही, पण बेसिक मेकअप हा करायलाच हवा. आपले डोळे रेखीव दिसण्यासाठी काजळ खूप उपयोगी पडतं. त्यामुळे थोडं काजळ लावा, ओठांना लिपबाम लावा, कारण आपण समोरच्या व्यक्तीसोबत जेव्हा बोलतो तेव्हा त्या व्यक्तीचं प्रथम लक्ष आपले डोळे आणि ओठांवरती जातं.
जर ओठ डार्क असतील, फाटलेले असतील, तर ते अजिबात चांगले दिसत नाहीत आणि समोरच्या व्यक्तीवर वाईट इम्प्रेशन पडतं. नंबर 9, तसेच स्किनवरील डेड स्किन रिमूव्ह करण्यासाठी, काळवणलेली त्वचा क्लीन करण्यासाठी आठवड्यातून एकदा आपली बॉडी स्किन स्क्रब केली पाहिजे. आपण चेहऱ्याची तर काळजी घेतो पण बॉडीकडे मात्र दुर्लक्ष करतो. उन्हामुळे आपले हातपाय आणि साडी नेसत असाल तर कंबर काळवणते, त्यामुळे महिन्यातून एकदा फुल बॉडी स्क्रब नक्की करा. यासाठी महागडे बॉडी स्क्रबर विकत घेण्याची गरज नाही, घरीच तुम्ही स्क्रबर असे तयार करू शकता. तांदळाची पीठ आणि मसूर डाळीची पीठ यूज करून तुम्ही स्क्रब तयार करू शकता, किंवा तुमच्याकडे फ्रेश अलोवेरा लिव्ज असतील तर कोरफडीचा एका तुकडा घेऊन त्याच्या आतील भागावर तांदळाचे पीठ टाकून तुम्ही हे स्क्रब म्हणून यूज करू शकता. असे अनेक होममेड स्क्रब तुम्ही बनवू शकता आणि यूज करू शकता. नंबर 10, नखांची काळजी. हातापायांचे नखे वेळोवेळी कट करत जा. कधी कधी नखांच्या साईडला घाण तशीच साचून राहते, ती तशीच न ठेवता साफ करा. जर तुम्ही नखे वाढवत असाल तर त्यात घाण साचणार नाही याची मात्र काळजी घ्या. नंबर 11, गाऊन घालणाऱ्या स्त्रियांसाठी. आपण जवळपास काहीतरी काम असेल तर ड्रेस चेंज करत बसत नाही, एखादा स्टोल घेऊन पुढच्या बाजूला टाकतो आणि तसेच बाहेर जातो. जर तुम्ही असे करत असाल तर असं करू नका, असा लुक खूपच खराब दिसतो. स्टोल घेण्याऐवजी तुम्ही असे जॉर्जेट, शिफॉनमध्ये असे फॅन्सी स्कार्फ पेहरतात ते घ्या आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असे स्टाईल करा. अशा लुकमध्ये तुम्ही गाऊनमध्ये देखील खूपच स्टायलिश दिसता. तर मैत्रिणींनो, गृहिणींनी सुंदर आणि स्टायलिश कसे दिसावे याआधी हा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो व्हिडिओच्या एंडला मी लावेन, तो देखील पहा, तो देखील खूप सुंदर व्हिडिओ आहे. तर या छोट्या छोट्या गोष्टींकडे तुम्ही जर लक्ष द्याल तर नेहमीच तुम्ही फ्रेश, सुंदर आणि प्रेझेंटेबल दिसाल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा.